2000 नोटा दान न करण्याचं आवाहन साई संस्थानं भाविकांना केलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 रुपयांच्या नोटा चलनात राहणार नाहीत असं जाहीर केल्यामुळे देणगी काउंटर तसंच दानपेटीत 2000 रुपयांच्या नोटा न टाकण्याचं आवाहन साई मंदिर प्रशासनानं केलंय. पुणे मेट्रोला गणपती पावला. गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रोच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली. गणेशोत्सवातल्या 10 दिवसात 9 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. गणेश विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांनी सर्वच नियम धाब्यावर बसवले. ढोल ताशांचा गजर तसंच डीजे डॉल्बीच्या दंडनाटामुळे ध्वनी पातळीनं 100 पार केली. खंडूजी बाबा चौकात रात्री 8 सुमाराला उच्चांकी 129.8 डेसिबल आवाजाची नोंद झाली. ईएमपीएमएलनं गणेशोत्सवात 18.82 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं. विशेष म्हणजे एका दिवसात 2.16 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.5 कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. या मध्य रेल्वेवर कोणताही रुटीन मेगा ब्लॉक होणार नाही असं मध्य रेल्वेनं जाहीर केले. सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्ग आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर तसंच नेरूळ बेलापूर खारकोपर या उपनगरीय सेक्शनवरही रविवारी मेगा ब्लॉक नसेल. मात्र मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत 38 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाऊन लाईन्सच्या बांधकामासह रिमॉडेलिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. दादर काझीपेट साप्ताहिक विशेष रेल्वे 30 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येईल तर काझीपेट दादर साप्ताहिक रेल्वे 29 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येईल. गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मडगाव ते पनवेल आणि पनवेल ते खेड दरम्यान मेमू चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय. या गाड्या अनारक्षित असणार आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे